बाबा करायचं तर नीट करा. काही गरज नाहीये. मन प्रसन्न करायसाठी योगा करत होतो, पण तुला अशी हॅपी हॅपी बघितली की माझं मन आपोआप प्रसन्न होत. पण मी दुःखी कधी होते बाबा? दोन दिवस काय चाललं होतं? तुझा तो पडलेला चेहरा बघून मला कसं तरी होतो. खरंच काय झालं? जराशी कन्फ्यूज होते एवढंच, पण आता ओके, नो प्रॉब्लेम. कुणी सोडवला प्रॉब्लेम? राणाजींनी. नाही, त्या दिवशी राणाजी आपल्या घरी आले होते ना, तेव्हा तू चिडली होतीस आणि आज एकदम नॉर्मल. त्यामुळं राणाजींनीच तुझा राग घालवलेला असावा असा माझा आपला एक अंदाज. हो, त्या माणसात असं काहीतरी आहे ना ज्यामुळे त्यांच्यावर फार काळ कुणी रागवूच शकत नाही. ते अशा काहीतरी गोष्टी करतात की आपला मूड एकदम छान होऊन जातो. अंजली, इंदूनही मध्ये विचारलं होतं, आता मीही विचारतो. तुझ्या मनात बाबा अजून तरी असं काही नाही, आणि असं काही असेल तर सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हालाच सांगेन ना. अरे वा, मग नो प्रॉब्लेम ऍट ऑल. चला, राणाजींच्यामुळं आजच्या दिवसाची सुरुवात तरी चांगली झाली. अंजली दिनकर पाठक, तुमचं कुरिअर आले, इथं सही करा. ठीक आहे. तुझ्या फेलोशिपचा आहे का? मग बघते. बाबा, अहो माझा प्रोफाईल त्यांना आवडलाय, तिकीट पण पाठवलंय त्यांनी. अरे वा, आजचा दिवस जबरदस्त आहे. किंवा निघायचं आहे उद्या? म्हणजे उद्या मुंबईला जायचंय, परवा दिल्लीचं फ्लाईट आहे. एवढ्या लगेच? इंदू, ए इंदू, अगं ऐकलंस का? बोला ना. अंजलीचं सिलेक्शन झालं. काय सांगतेस काय अंजली? मला माहिती होतं तुझं सिलेक्शन नक्की होणार. ते आता मुंबईला गेलीस ना की त्या देशपांड्यांच्या अक्षयला तेवढं भेटून ये. कोण अक्षय? असं काय करतेस? रमा काकूंनी सुचवलेलं स्थळ. अगं त्या निमित्तानं भेटूई, एकदा भेटून तरी. अगं आई, आता ह्याही क्षणी तुझं लोक तिथेच चालतंय ना. आता तर काय, हिला निमित्तच मिळालं मला मुंबईला पाठवायला. बाबा, आई काही माझा पिछा सोडणार नाहीये बर का? माझा तरी कुठं सोडलाय? काय म्हणाला तो तुम्ही? डोंट वरी इंदू, अंजलीच्या स्थळाची जबाबदारी माझ्यावर सोपव आणि तिला आता तिच्या करिअर कडे लक्ष देऊ दे. हा, आणि तू आता माझ्यासाठी मस्तपैकी चहा कर बघूया, साखर घालून. मला माझं तोंड गोड करायचंय. करते. चला. हा हॅलो. हॅलो, नमस्कार मामनजी. घरचं समज कसं चाललंय? आम्ही इथं असताना तुम्ही इथली काळजी करूच नका. सकाळी लवकर उठून झाडलोट, देवपूजा, स्वयंपाक पाण्यात कसा दिस जातो कळतच नाही बघा आम्हाला. आणि गोदाक्कांची तब्येत बी जरा नरम असती हा, तेव्हा त्यांना जरा आराम द्यायला पाहिजेच की. गोदक आहेत का? महत्वाचं बोलायचं. झोपल्या असत्याल पण थांबा, बोलवतो. गोदक्का, ओ गोदक्का, गर झाला असं या तुम्ही.
जी साहेब. काय गोदक्का, कशी आहे तब्येत? आता जरा बरी आहे.